राधानगरी तालुक्यातील माझगाव इथल्या संपदा सातप्पा पाटील या आशा वर्करला लसीकरणाची माहिती दिली नाही म्हणून मारहाण करण्यात आली आहे. संपदा पाटील यांना मारहाण करणाऱ्या नंदा कांबळे या महिलेवर काहीच कारवाई झाली नसल्यामुळे राधानगरी तालुक्यातील आशा वर्करमध्ये नाराजी पसरली आहे. नंदा कांबळे विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करत तालुक्यातील आशा वर्करनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. कसबा वळवे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माझगाव इथल्या कोविड लसीकरणाची माहिती आशा वर्कर संपदा पाटील यांनी दिली नसल्याच्या कारणावरून माझगावमधल्याच नंदा कांबळे यांनी संपदा पाटील यांना मारहाण केली. संपदा पाटील यांना मारहाण करण्याबरोबरच त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य विस्कटल्याचा आरोप नंदा कांबळे यांच्यावर होतोय. हा प्रकार गंभीर असताना नंदा कांबळे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळं राधानगरी तालुक्यातील आशा वर्करनी आज कामबंद आंदोलन सुरू केलंय. तहसीलदार मीना निंबाळकर, पोलीस निरीक्षक उदय डुबल, प्रभारी गटविकास अधिकारी शरद शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टी यांना भेटून निवेदन देत कोरोना महामारी रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्करना अशा पद्धतीनं त्रास होत असेल तर आशा वर्करना संरक्षण मिळावं, तसंच हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अन्यथा काम सुरू करणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय. काल माझगाव इथे जो आशाला मारहाण करण्याचा हे झाला प्रसंग, तर त्या निमित्ताने आम्ही आज इथं तहसीलदार मॅडमना भेटलो, त्यांना निवेदन दिले आणि त्या जे हे आहेत म्हणजे जे मारहाण करणारे आहेत त्यांना कठोर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे. कारण गेले 2 वर्ष आम्ही कोरोनाबरोबर सगळे आम्ही कर्मचारी लढतोय, आम्ही अशा दिवस रात्र लढतोय, तरीही लोक आमच्यावर मारहाण करत आहेत. हे जोपर्यंत थांबत नाही आणि त्या ह्याच्यावर जे कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं काम बंद ठेवणार आहे. यावेळी आशा वर्कर यांनी अशा पद्धतीनं आशा वर्कर यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी रुपाली चव्हाण, जयवंत कोरे, आर एस पाटील, के डी पाटील यांच्यासह तालुक्यातील आशा वर्कर उपस्थित होत्या.